ब्रिटिशकालीन राजद्रोहाच्या कायद्याचा गैरवापर होतो असा आरोप सातत्याने केला जातो. देशद्रोह कायद्यावरून सुप्रीम कोर्टाने ताशेरे देखील ओढले होते. स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाल्यानंतर देखील या कायद्याची का आवश्यकता भासते असा सवाल सुप्रीम कोर्टाने विचारला होता. अखेर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजद्रोहाचा कायदा रद्द करण्याची घोषणा केली. पण देशद्रोहाचा कायदा कायम आहे. यासोबत अनेक महत्वाचे कायदे रद्द झालेत तर काहींचा नव्याने समावेश होणार आहे. आता हे कायदे कोणते आहेत, त्यात कोणते बदल होणार आहेत, हेच या विशेष सोपामधून जाणून घेऊया. भारतीय दंड संहिता 1860, फौजदारी प्रक्रिया संहिता 1898, भारतीय पुरावा कायदा 1872 असे 3 कायदे रद्द होणार आहेत. याऐवजी भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरी संरक्षण संहिता 2023 आणि भारतीय पुरावा कायदा 2023 असा अस्तित्वात येणार आहे. याशिवाय मॉब लिंचिंग, महिला अत्याचाराविरोधात अनेक तरतुदींमध्ये बदल करण्यात आला आहे. मॉब लिंचिंगमध्ये मृत्यूदंडाची तरतूद नव्या विधेयकात मॉब लिंचिंगचा हत्येच्या गुन्ह्यात समावेश करण्यात आला आहे. यामध्ये 5 किंवा अधिक व्यक्तींचा समूह कोणत्याही कारणावरून हत्या करतो तेव्हा अशा घटनेत प्रत्येक गुन्हेगाराला मृत्यूदंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. यामध्ये कमीत कमी 7 वर्षाची शिक्षा किंवा जास्तीत जास्त फाशीची तरतूद असणार आहे. याशिवाय दंड देखील आकारण्यात येणार आहे. बलात्कार करणाऱ्याला फाशीची शिक्षा. नवीन कायद्यामध्ये महिलांवरील अत्याचार आणि सामाजिक समस्या संपवण्यासाठी अनेक तरतुदी करण्यात येणार आहेत. सामूहिक बलात्काराच्या प्रकरणामध्ये 20 वर्षाचा कारावास आणि जन्मठेपेची तरतूद असणार आहे. तर 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीवरील अत्याचाराच्या घटनेत फाशीच्या शिक्षेची तरतूद असणार आहे. बलात्काराच्या कायद्यात एक नवीन तरतूद समाविष्ट करण्यात आली आहे. यानुसार प्रतिकार न करणे म्हणजे संमती नाही. याशिवाय खोटी ओळख सांगून शारीरिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीला गुन्ह्याच्या श्रेणीत ठेवण्यात आले. लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडितेचे म्हणणे अनिवार्य करण्यात आलं आहे. पीडितेचे म्हणणे ऐकल्याशिवाय कोणतीही केस माघारी घेता येणार नाही. आरोपीच्या अनुपस्थितीत खटला आणि शिक्षा. देश सोडून पळून जाणाऱ्या गुन्हेगारांचे खटले चालवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की दाऊद इब्राहिम अनेक प्रकरणात वॉन्टेड आहे, तो देश सोडून पळून गेलाय. अशा स्थितीत खटल्यांची सुनावणी सुरूच होत नाही. मात्र आता सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या नियमानुसार अशा गुन्हेगारांना फरार घोषित केले जाईल आणि त्यांच्या अनुपस्थितीत खटला चालवला जाईल आणि शिक्षाही सुनावण्यात येईल. हेट स्पीचवरील शिक्षेची तरतूद. नवीन कायद्यामध्ये हेट स्पीच आणि धार्मिक प्रक्षोभक भाषणांचाही गुन्ह्याच्या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. एखाद्या व्यक्तीने प्रक्षोभक भाषण दिल्यास अशा प्रकरणात 3 वर्षाचा कारावास आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून चिथावणीखोर भाषण केल्यास 5 वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. राजद्रोहाची तरतूद रद्द होणार. IPCची जागा घेणाऱ्या नवीन विधेयकात राजद्रोहाच्या तरतूद नसणार आहे. राजद्रोह कसा ठरतो ते पाहूया. सरकार विरोधात लिहिणे किंवा बोलणे, राष्ट्रीय प्रतीकाचा अवमान करणे आणि संविधानाचा अपमान करणे राजद्रोहाच्या अंतर्गत येते. यामध्ये IPC कलम 124A अंतर्गत शिक्षा होते. यानंतर येतं देशविरोधी संघटनेशी संबंध किंवा त्यांच्याशी संबंधित कोणत्याही प्रकारे सहयोग करणं हे राजद्रोहाच्या अंतर्गत येते. त्यानंतर येतं राजद्रोहाच्या प्रकरणात सरकारी नोकरीसाठी अर्ज करता येत नाही, पासपोर्टही रद्द होतो, गरज असेल तर तेव्हा कोर्टात हजर व्हावे लागते. राजद्रोह रद्द, देशद्रोह कायम. सर्वोच्च न्यायालयाने जुलै 2021 राजद्रोहाच्या कायद्यावरती प्रश्न उपस्थित केला होता. स्वातंत्र्य मिळून देखील 75 वर्षानंतर देखील या कायद्याची का आवश्यकता भासते असा सवाल कोर्टाने विचारला होता. त्यानंतर मे 2022 राजद्रोहाच्या कलमाखाली अटक करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांनी जामिनासाठी अर्ज करावा असे आदेश देखील कोर्टाने दिले होते. 2022 13,000 लोक या कलमाखाली तुरुंगात होते आणि 800 केसेस दाखल होत्या असे सुप्रीम कोर्टातील वकील कपिल सिब्बल यांनी सांगितलं होतं. जुने कायदे इंग्रजांनी आपल्या मर्जीनुसार बनवले होते, ज्यांचा उद्देश शिक्षा देणे हा होता. परंतु आता आम्ही त्यात बदल केला असून आमचा उद्देश शिक्षा देणे हा नव्हे तर न्याय देण्याचा आहे असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात सांगितले. नवीन कायदे लागू झाल्यानंतर 533 कलमे रद्द होणार आहेत तर 133 नवीन कायदे यात जोडले जाणार आहेत.
सरकारच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा.